मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी राज्यभर भाजपच्या वतीने मंदिरांसमोर आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरातही भाजपच्या वतीने बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर भजन आंदोलन करण्यात आले. महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर शोभा बनशेट्टी, अनिल कंदलगी, राजू पाटील, भाजपच्या महिला पदाधिकारी इंदिरा कुडक्याल आदी जण उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना फौजदार चौडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.